हाय गुड आफ्टरनून, तुम्हाला बोलली होती की ओमचा वाढदिवस आहे वगैरे असं. तर मग आमची माई आली नव्हती 30 तारखेला, तर दुसऱ्या दिवशी आली ती 31 तारखेला. त्या दिवशी तिने केक वगैरे आणलं माईने आणि नंदूने मिळून, डेकोरेशन केलं हे फुग्यांचं वगैरे तुम्ही पाहत आहात ते. आणि मग वाढदिवस त्याचा साजरा केला माझ्या आईच्या घरी. दरवर्षी माझा लहाना भाऊच करायचा, आता लहाना भाऊ म्हणजे 2 वर्षापूर्वी आमच्यातून गेलेला आहे, तर मग माझी लहान बहीण करते. सगळ्या कोणाचाही वाढदिवस आला तरी तीच करते, केक वगैरे आणते. असं की बुवा वेळ काढ चांगला नाही त्याच्यामुळे, आता माझी माई आली नव्हती म्हणून माई आल्यावरच आम्ही करणार होतो, मग तिच्यासाठी थांबलेलो होतो. आमची पिनू पण पिनूसाठी थांबलो होतो, अजून जास्त तो पिनूशिवाय तो अपूर्णच होतं. त्याला माझी भाऊजाई आहे, भाऊजाई आता ओमचे हे करते, ऑक्शन करते. झोपली असेल ना ती थोडी दुपारी म्हणून तिचा चेहरा असा दिसतोय. आणि ते कसं कार्यक्रम आहे त्यांच्याकडे थोडंसं आवर सावर, दुपारी आराम झाला असेल तर मी तोंडाला हात लावत होती. आमची पिनूने मध्येच काही पण बोलून पडते ना म्हणून की ती बापरी असं बोलते ती, असं म्हणून तोंडाला हात लावत होती मी. फोटो काढायसाठी थांबायला लावत होता राज. मी पण ऑप्शन करून घेतलं, माझी आई वगैरे काही ऑप्शन वगैरे करत नाही आहे. 2 वर्षापासून माझ्या वडिलांनी भाऊ गेला तेव्हापासून. आता घर म्हणजे बाकी कोणालाच नाही, घरचेच होतो. आता ही पिनू तिच्याशिवाय कसं होणार आहे. ती करते तिच्यानंतर आशू. एवढी आहे 3 वर्षाची पण एवढी हुशार आहे. फोटो काढण्यासाठी पाहते मला केक खाऊ घातला. त्याच्यानंतर मग मी सांगितलं सगळ्यांना की झालं का बाबा आता असं आवरून ठेवायचं. मग पावभाजी वगैरे आणलेली होती जी जेवायची होती, गार होत होती, घरी काय बनवली नाही कोण बनवणार बा असं म्हणून माई पण थकलेली होती. आणि मग बाहेरूनच घेऊन आलो मग माझ्या आईला केक खाऊ घालायला. जबरदस्तीने उठवलं वडील आणि भाऊ गेल्यापासून माझ्या आई काही असं कार्यक्रमामध्ये असं म्हणजे मिसळतच नाही व एक कोपऱ्यात बसून राहते तिची. अरे डबल नाही, माई 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 माईने त्याच्यासाठी सांगितलं होतं उद्या बर्थडे म्हणून. आपण जाय रे 2 मिनिटं काय त्याच्या तेवढं. हा समोरून समोरून उमेश कॅमेरा काय झाले.